एका हार्डवेअरच्या दुकानाला भीषण आग लागली. या घटनेमध्ये सुदैवाने कुठलीही जीवितहानी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचं नुकसान झालंय. मुंबई नागपूर हायवेवरील करोडी शिवारातील एका हार्डवेअर दुकानाला आग लागून लाखो रुपयांचे नुकसान झाले. ही घटना मंगळवारी रात्री घडली. मुंबई नागपूर हायवेवरील करोडी शिवारात संदीप रामदास गायके यांचे साई प्रतीक्षा हार्डवेअर नावाचे दुकान आहे. मंगळवारी सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास अचानक दुकानाला आग लागल्याचे दिसून आले. तत्काळ ही माहिती वाळूज अग्निशमन विभागाला देण्यात आली. वाळूज अग्निशमन दलाचे 2 बंब आणि महानगरपालिकेचा 1 बंब घटनास्थळी दाखल होऊन 1 ते 1.5 तासाच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली. मात्र दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले होते. दुकानात 8 ते 10 लाख रुपयांचा माल जळून खाक झाल्याची माहिती दुकान मालकाने दिली. ही आग शॉर्ट सर्किटमुळे लागली असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. आग विझवण्यामध्ये अग्निशमन दलाचे अधिकारी KA डोंगरे, फायरमॅन VG काळे, SF वासनकर यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.